नाना पाटील यांचेही स्वागत आणि सन्मान प्राचार्य महोदयांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य माननीय श्री कृष्णाजी भूगर यांचेही स्वागत आणि सन्मान आचार्य महोदयांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. आणि मोरे यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या अमोघ वक्तृत्व शैलीने आम्हाला संबोधित करावं. अच्छा शिक्षक आदरणीय नायक भगत साहेब तुमचे मित्र प्राचार्य डॉक्टर दिलीप ढोंगे वृत्तपत्र आणि संज्ञापन विभागाच्या प्रमुख प्राध्यापक किशोरकर सर्व मान्यवर अध्यापक आणि विद्यार्थी मित्र हो त्याचप्रमाणे नाशिक शहरातील उपस्थित सज्ज सर्वप्रथम यंदाच्या डॉक्टर वसंतराव पवार व्याख्यान मालेच्या पहिल्याच दिवशी मला निमंत्रित केल्याबद्दल मी महाविद्यालयाचे आणि वृत्तपत्र विद्या विभागाचे मनापासून आभार मानतो. आणि यावर्षीचा जो विषय घेतलेला आहे आपण तो म्हणजे खुद्द यशवंतराव चव्हाण हाच विषय आहे. या विषयाबद्दल सुद्धा संयोजकांना मी मनापासून धन्यवाद देतो कारण यशवंतरावांची ही शताब्दी जन्मशताब्दी आहे. आणि दुसरं कारण असं की नाशिककरांचा यशवंतरावांच्यावरती हक्क आहे. म्हणजे आपण जरी म्हणत असलो तरी हिमालयाच्या संरक्षणासाठी सह्याद्री गेला वगैरे वगैरे, परंतु त्या सह्याद्रीला जर कोणी पाठवला असं दिल्ला तर ते नाशिककरांनी पाठवलं. कारण जोपर्यंत निवडणूक होऊन लोकसभेत जात नाही संबंधित मंत्री तोपर्यंत त्याचं ते मंत्रीपद खऱ्या अर्थाने परिपूर्ण झालं असं म्हणता येत नाही. चव्हाण साहेब जेव्हा दिल्लीला गेले संरक्षण मंत्री म्हणून तेव्हा ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि विशिष्ट कालखंडाच्या आत त्यांनी लोकसभेवरती निवडून जाण्याची गरज होती तेव्हा त्यांना नाशिककरांनी बिनविरोध निवडून पाठवलं. त्यामुळे नाशिककरांचा हक्क आहे यशवंतरावांच्यावरती आणि त्यांना त्यांचं स्मरण करण्याचं कर्तव्य आहे असं मला या ठिकाणी निश्चितपणे म्हणावं वाटतं. आजच्या आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीयुत विनायक दादा यांचा आणि यशवंतरावांचा खूप जवळचा संबंध होता त्यामुळे ते यशवंतरावांच्यावरती अधिकारवाण्याने करू शकतात लिहू शकतात लिहिलेले आहे आणि यशवंतरावांच्या परंपरेमध्ये बसू शकणारे राजकारणी असतात. मला त्यांचं वर्णन त्यांचं करावं लागेल त्याचं एक कारण सांगतो तुम्हाला. ते कारण सांगताना मी थोडासा वेगळा रेफरन्स देतो. लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व टिळकांच्या अनुयायांच्याकडनं गांधीजींच्याकडे गेलं आणि गांधीजींच्या अनुयायांकडे असं. त्यावेळेला गांधींना विरोध करणाऱ्या नेत्यांमध्ये टिळक पक्षाचे नरसिंह चिंतामण केळकर हे मुख्य होते आणि ते करायचे त्यांच्या पद्धतीने विरोध करायचे पण प्रत्यक्ष लढा त्यांनी कधी काही केलं नाही. लढा केला तो गांधीजींनी आणि गांधीजींच्या अनुयायांनी. तर त्यावेळेला अशाच निवडणुका होत्या आणि निवडणुकांमध्ये काँग्रेसमध्ये नुकताच प्रवेश केलेले आचार्य आपले होते बहुतेक 1937 किंवा 46 लक्षात त्या निवडणूक दिली होती. त्या निवडणुकीमध्ये प्रचार करताना आपले असं म्हणाले की काँग्रेसचा प्रचार करताना आता केळकर हे केसरीचे संपादकच झाले टिळकांच्या पश्चात पूर्ण वेळ म्हणजे टिळकांच्या गाडीवरच झाले असं म्हणायला हरकत नाही. तर आत्रे असं म्हणाले की टिळक गेल्यानंतर टिळकांचे काही पद हे केळकरांच्याकडे आहे त्यातले कोणते कोणते एक पगडी आहे पगडी टिळकांसारखी झाली दुसरी प्रतिष्ठा आली टिळकांसारखा प्रतिष्ठा त्यांना मिळाली पेपर आला केसरीचे संपादक झाले आणखीन म्हणाले पैसा आला
तो सगळा शिक्षी मराठा ट्रस्टचा ते ट्रस्टी असल्यामुळे पैसा आला. आमच्याकडे म्हणजे फक्त एकच गोष्ट आली त्याची, ती म्हणजे पराक्रम. हा खो आमच्याकडे आला. तसं यशवंतरावच्या कुठल्या गोष्टी कुणाकडे गेल्या, कुणाकडे गेल्या महाराष्ट्रात, परंतु यशवंतरावचं वाचन मात्र देण्यात आलं. म्हणून आता अध्यक्ष माझ्या व्याख्यानाला लागून दिल्याबद्दल सुद्धा मी त्यांचे आभार मानतो. असो, तर सांगायचा मुद्दा असा होता मला की यशवंतरावांना आज या वर्षी 100 वर्ष झाली त्यांचा जन्म झालेला. आणि यशवंतरावांचं महाराष्ट्राच्या जडणघडणीमधलं काय स्थान होतं, त्यांचं महाराष्ट्राचं नातं काय होतं, त्यांचं स्वतःचं महाराष्ट्राचं आकलन काय होतं, या गोष्टींसंबंधी काही जर बोलता आलं आपल्याशी तर मी तो प्रयत्न करतो. सुरुवात करताना मी असं म्हणेन की महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून आपण यशवंतरावांचा उल्लेख करतो आणि ते बरोबर आहे. परंतु महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद घेण्याच्या अगोदर यशवंतराव चव्हाण अगोदर मुंबई नावाच्या द्विभाषिकाचे मुख्यमंत्री राहिले, म्हणजे मुंबई आणि महाराष्ट्राने गुजरात याचे ते मुख्यमंत्री झालेले. आता त्याच्या अगोदर त्यांनी 2 मुख्यमंत्र्यांच्या समवेत काम केलं. सुरुवातीला 1952 जी मिनिस्ट्री म्हणतो आपण, त्यामध्ये बाळासाहेब खेरांच्या हाताखाली त्यांनी काम केलं. नंतर मोरारजी देसाईंच्या हाताखाली त्यांनी काम केलं. तर त्यामुळं यशवंतरावांची तयारी ज्याला म्हणतो आपण, म्हणजे प्रशासनाची तयारी, ती कशी झालेली आहे. यशवंतरावांच्या राजकीय आणि प्रशासकीय व्यक्तित्वाचं जर वर्णन करायचं झालं तर त्यांच्या अगोदरच्या ज्या 2 मुख्यमंत्र्यांच्या तालमीत ते तयार झाले. सुरुवातीला त्या मुख्यमंत्र्याला मुंबई राज्याचे प्रधान म्हणायचे, मुख्यमंत्री शब्द नव्हता तेव्हा, आणि बाळासाहेब खेरे. तर बाळासाहेब खेरे सौजन्यमूर्ती ज्याला म्हणू शकू आपण, अशा प्रकारची व्यक्ती होती. अतिशय सभ्य सुसंस्कृत असे बाळासाहेब होते. आणि मोरारजी त्याच्या उलट, म्हणजे अत्यंत हेकेखोर, प्रसंगी उर्मट वाटावे, महाराष्ट्राला त्यांचा खूप अनुभव आला हे आपण जाणता, परंतु प्रथम प्रशासक. तर यशवंतरावांनी कुणाकडनं काय गुण घ्यायचे हे सुद्धा यशवंतरावांच्याकडून शिकावं आपण. बाळासाहेबांचं सौजन्य आणि मोरारजी देसाईंचा प्रशासकीय काटेकोरपणा, या 2 गोष्टी यशवंतरावांनी त्यांच्या हाताखाली त्यांच्या मंत्रिमंडळात काम करीत असताना आत्मसात केलेले. अशा प्रकारे ग्रास्पिंग ज्याला म्हणतो आपण ते यशवंतरावांच्यामध्ये होतं. पण त्याच्यापेक्षा मला महत्वाची गोष्ट काय वाटते की यशवंतराव जे मुख्यमंत्री झाले महाराष्ट्राचे, तर त्यांच्या अगोदरच्या 2 मुख्यमंत्र्यांचा जर विचार केला आपण, म्हणजे मुंबई राज्याच्या, तर एक अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट पुढे येते. ती म्हणजे ही 2 मंडळी, त्यातल्या आपण मोरारजीचा आत्ता विचार करण्याची गरज नाही, कारण मोरारजी त्या अर्थाने महाराष्ट्रातले नव्हते, गुजरातचे. पण बाळासाहेबांचा नक्कीच तुम्हाला विचार करावा लागेल, बाळासाहेब खेरांचा. तर ज्या प्रक्रियेतून बाळासाहेब खेर गेले राजकारणाच्या, राजकीय प्रक्रियेतून, त्याच प्रक्रियेतून यशवंतराव चव्हाण गेलेले. आणि यशवंतरावांच्या नंतर त्या प्रक्रियेतून गेलेला माणूस आपल्याला असणं शक्य नव्हतं, म्हणजे पिढीचं अंतर होतं वयाच्या दृष्टिकोनातून. आणि त्यामुळं त्यांची पद्धती फार वेगळी होती नंतरच्या लोकांच्यापेक्षा. तर कोणती ती प्रक्रिया होती की ज्या प्रक्रियेतून बाळासाहेब खेर पण गेले आणि यशवंतराव पण गेले, हे लोकांच्या मधलं सांगे आणि आता भेदही काहीतरी असला पाहिजे तो मी सांगणार आहे. तर त्यामुळं त्यांचा महाराष्ट्राकडे पाहण्याच्या दृष्टिकोनामध्ये एक काही योगदान घडलं त्या गोष्टीचं. तर ती प्रक्रिया म्हणजे, आणि ही फक्त महाराष्ट्रात घडली, संपूर्ण भारतात ते घडलेली नाही, ती म्हणजे लोकमान्य टिळकांच्याकडनं गांधीजींच्याकडं जे नेतृत्वाचं संक्रमण झालं, ज्याला लोकमान्याचे महात्मा असं मी नाव दिलं माझ्या पत्राच्या समृद्धीसाठी आणि त्या नावाने ग्रंथ लिहिला. तर दोन्ही नेते त्या प्रक्रियेचा एक भाग आहे, त्या प्रक्रियेचं त्यांचं राजकीय व्यक्तिमत्व घडलेलं आहे हे त्याच्यामध्ये सांगायला. आणि फरक आता की या बाळासाहेब खेर म्हणजे या प्रक्रियेतून गेलेला एक प्रातिनिधिक ब्राह्मण, आणि यशवंतराव चव्हाण म्हणजे याच प्रक्रियेतून गेलेला एक प्रातिनिधिक बहुजन समाजाचा मनुष्य.
अलोकांच्या मध्ये फरक आहे. प्रक्रियाशील आता कधी कधी लोक मी राज्य बोलतो असं म्हणतात, म्हणून मी इतिहास सांगतो आणि इतिहास सांगताना काही लपवा छुपी करून चालणार नाही. मी अभिजन वगैरे शब्द वापरत नाही कधी, बरोबर होतो आणि ते नीट समजा म्हणजे आपल्याला महाराष्ट्राचा इतिहास कळणार नाही. तर काय प्रक्रिया आहे ती, ती आपण समजून घेतली पाहिजे. म्हणजे यशवंतरावांचं नेमकं वेगळेपण काय आहे तुम्हाला कळेल. ती प्रक्रिया अशी होती की महाराष्ट्र नावाचा जो हा देश आहे आपला, त्याचं भारताच्या राजकारणामध्ये फार वरचं स्थान होतं आणि ते गेले काही शतक आहे. शिवाजी महाराजांनी जेव्हा सुरुवात केली स्वातंत्र्य लढ्याला, तेव्हा त्या काळामध्ये पहिला स्वातंत्र्य लढा देणारा भारतातला माणूस शिवाजी महाराज. आणि मग शिवाजी महाराजांनी एक राज्य स्थापन केलं, ते सगळ्यांना एक श्रेष्ठ आदर्श असं व्यक्तिमत्व ठरले. शिवाजी महाराजांच्या पश्चात औरंगजेबाने खूप प्रयत्न केला मराठ्यांचं राज्य घडवण्याचा, ते त्याला जमलं नाही. आणि नंतर एक राजकारणाचा भाग म्हणून शेवटी मुघल सत्तेनं शिवाजी महाराजांच्याच नातवाला मोकळं केलं, ज्याला आधी ठेवलं होतं पकडून शाहू महाराजांना. आणि मग शाहू महाराजांनी सातारा एक वेगळी गादी स्थापन केली, तो सगळा इतिहास तुम्ही जाणता. मग त्या गादीचं जे केंद्रस्थान होतं ते साताऱ्यावरून काही वर्षांनी पुण्याला आलं, मग पुण्यात पेशव्यांचं वर्चस्व निर्माण झालं आणि पेशव्यांच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रामधले लोक संपूर्ण भारतात पोहोचले आणि जवळजवळ दोन तृतीयांश भारतावरती मराठ्यांचं वर्चस्व प्रस्थापित झालं, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष. हे 18वं शतक हे मराठ्यांचं शतक आहे. मी त्या तपशिला जाणार नाही, तो वेगळा विषय आहे. त्यामुळं मराठे हे कर्तबगार आहेत, राजकारण करणारे आहेत, मुत्सद्दी आहेत, लढवय्ये आहेत आणि प्रशासक आहेत. ही सगळी मराठ्यांची इमेज ज्याला म्हणतो आपण, ती 18व्या शतकात रूढ झालेली इमेज. हे मी सांगतो असं नाही, ते हंटर नावाचे जे प्रशासक होते, WW हंटर, विल्यम विल्सन हंटर, की ज्यांचं नाव आपल्याला त्यांनी महात्मा फुले यांच्या त्यांच्या कमिशन पुढे महात्मा फुलेंनी साक्षी दिली म्हणून माहिती आहे. पण ते फार खोल कर्तबगार प्रशासक होते. गॅजेटियर निर्माण करण्याची कल्पना त्यांची आणि फक्त नाशिककरांच्या माहितीसाठी सांगतो की त्यांचं असं मत होतं की दिल्लीपेक्षा किंवा कलकत्ता, तेव्हा कलकत्ता राजधानी होती, कलकत्ता दिल्लीपेक्षा नाशिक ही राजधानी व्हायला योग्य आहे भारताची, असं हंटर साहेबांचं मत होतं, लक्षात घ्या. त्यामुळे त्यांना नाशिक शहराबद्दलचं प्रेम होतं. पण माझा मुद्दा तोही नाही, हे हंटर साहेबांनी आता लिहून ठेवलेलं आहे की मराठा इज लिटररी आणि पॉलिटिकल रेस. मराठ्यांची जात जमात काही म्हणा, म्हणजे आम्ही मराठा म्हणजे महाराष्ट्राचे सगळे लोक, विशिष्ट जातीचे लोक नव्हे हा त्याचा अर्थ आहे. तर ही मराठ्यांची जी जात आहे, जमात आहे, ही राजकीय राजकारण करणारी आणि शिवाय साहित्य निर्माण करणारी जात आहे. हे एका त्रयस्थ माणसाने अतिशय तटस्थपणे लिहिलेलं आहे आणि ते सगळे महाराष्ट्रातल्या लोकांनी नीट लक्षात ठेवावं की आपली ही चांगली इमेज काही लोकांच्या पुढे असते. तर ही गोष्ट होतीच आपल्याकडे आणि म्हणून 18व्या शतकामध्ये आपण सिद्ध करून दाखवले की आम्ही किती राजकीय आहोत आणि हे यांनी मान्य केलं पुढे हंटर साहेबांनी. त्यामुळं हंटर साहेबांनी जेव्हा त्या फ्लोरेन्स नाइटिंगलसाठी एक पुस्तक लिहिलं मुंबई राज्याच्या संबंधी, तेव्हा त्यांनी सांगितलं की मुंबई राज्य हे इतर राज्यांसारखं नाही, त्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे महाराष्ट्र भारतामध्ये. काय की ते राजकारणी लोकांचं राज्य आहे, मुत्सद्दी लोकांचं राज्य आहे. त्यामुळं या लोकांशी वागताना आपण फार सावधपणा बाळगला पाहिजे. तर असा हा मराठ्यांचा पराक्रम होता आणि तो सगळ्यांनी मान्य केला. आणि साहजिकपणे ब्रिटिशांनाही माहिती होतं की पुढच्या काळामध्ये जर परत राज्य मिळवण्याचा कोणी प्रयत्न केला, गेलेले राज्य होते, तर ते मराठीत करतील. म्हणून ते मराठ्यांच्यापासून फार सावध असायचे. अनेक त्यांनी गोष्टी केल्या, इतिहास देताना मराठ्यांचं नाव शक्यतो टाळता कसं येईल हे त्यांनी पाहिलं, किंवा उल्लेख आला तर तो कसा बंधनकारक करायचा ही त्यांनी पाहिलं. हे सगळं त्यांनी केलं, त्याही तपशिलात मी जाणार नाही. पण त्यांनाही कल्पना होती की मराठी आपल्याला लढू शकतील भविष्यात. आणि भारतामधल्या इतर प्रांतांनाही कल्पना होती की मराठी आपल्यापेक्षा फार अग्रेसर राहील या गोष्टींमध्ये. त्यामुळं तेही मराठ्यांच्याकडे नजर लावून म्हणजे आशेने पाहत होते की यांनी असं पुढे यावं, कोणीतरी काहीतरी करावं. तर तेव्हा सुद्धा मराठी भारतामध्ये ती संस्थानं होती की नाही, संस्थाने संस्थानामध्ये नाही म्हटलं तरी थोडंफार सैन्य शिल्लक असायचं,
फार प्रश्न जरी बऱ्यापैकी सोर्सेस रिसोर्सेस असायचे पैसा असायचा आणि त्याच्यात मराठी संस्थाने जास्त होते त्याला एकूण त्यांच्या पादाची भूमी आहे रिसोर्सेस त्यांचा विचार केला तर म्हणजे शिंदे होते होळकर होते बडोद्याचे कायकवाड होते तीन म्हटलं तरी खूप झालं तेव्हा हा त्यांच्याकडे पाण्याचा लोकांचा दृष्टिकोन होता आणि मराठ्यांनाही कल्पना होती की हे आपलं ऐतिहासिक उत्तरदायित्व आहे की आपणच हे केलं पाहिजे म्हणजे ब्रिटिशांनी राज्य कुणाकडून घेतलं त्यांनीच उठाव केला पाहिजे ना कुणाकडून घेतलं ब्रिटिशांनी राज्य ज्यांनी त्यांच्याकडून घेतलं तेच पुढे येणार परत मिळवायला बाकी त्यांना काय तेवढी त्याची आत असणार नाही तर ब्रिटिशांनी अशा पद्धतीचा समज लोकांचं करून दिला आपण फार मोठे घटनात्मक विचार करणारे आहोत कॉन्स्टिट्युशनल मेंटॅलिटीची आवड की भारत देश हा ब्रिटिशांनी मोगलांपासून घेतला पण हे अर्ध सत्य आहे मुघलांपासून घेतला म्हणजे काय केलं दिल्लीमध्ये एक मुघल बादशाह होता त्या बादशाला त्यांनीच पकडलं आणि आपल्या ताब्यात ठेवलं झालं का म्हणजे घेतलं मुघलांपासून म्हणले पण प्रत्यक्षात मुघलांची म्हणजे मुसलमानांची आणि इंग्रजांची लढाई झाली होती का भारत देश त्यांनी जिंकला तेव्हा एकही झालेली नाही राजपूतांची आणि त्यांची झाली होती का एकही झालेली नाही जाटांची आणि त्यांची झाली होती का एकही झालेली नाही लक्षात घ्या मग त्यांनी भारत जिंकला कोणाकडनं घेतला कोणाकडनं तर तो मराठ्यांच्याकडनं घेतला सगळ्या वेळा त्यांना शेवटी मराठ्यांची घ्यावं त्याचं कारण ज्या बादशाला घेऊन त्यांनी आम्ही भारत घेतला असा डांगोरा पिटला तो बादशाह मराठ्यांच्या ताब्यामध्ये होता दिल्लीचा बादशाह हा मराठ्यांच्या हातामधला कळसूत्री बावला होता महाजी शिंद्यांच्या हातामधला एकही अपॉइंटमेंट दिल्लीमध्ये महाजीच्या सल्ल्याशिवाय होऊ शकत नव्हती दिल्लीत जर कोणाला प्रवेश करायचा असेल तर मराठ्यांचं नाकं असायचं लाल किल्ल्यावरती मराठ्यांचा पण झेंडा फडकत होता शिंद्यांचा त्या नाक असायचे दोन नाक त्या झेंड्यावरती आणि तिथे मराठ्यांचे चौके असायच्या आज ज्याला कोणाला जायचं असतं त्याला मराठ्यांच्या परवानगीने जायला लागायचं हा सगळा इतिहास आहे मराठ्यांनाही माहिती नाही महाराष्ट्राकडे का आहे त्याची माहिती नाही आधी जे ढवळ आहे तो तुम्हाला दाखवतो जे माहिती असायला पाहिजे ते माहीत नाही आणि नको त्या गोष्टी भाषेकडून घेतात आणि त्या निमित्ताने एकमेकांची वाढ पण सांगायचा मुद्दा मला काय होतं या ठिकाणी की अशा प्रकारे भारतावरती राज्य मराठ्यांचं होतं बादशाह फक्त नामधारी होता प्रत्यक्षात ताबा आणि राजकारण हे मराठ्यांचा असायचं त्यामुळे ब्रिटिशांना मराठ्यांचाच पराभव करायला लागला तो केला त्यांनी ठीक आहे आपले कक्ष भारी लढले भरले ते काही काही कारणामुळं आणि त्यांनी आपल्याला हरवलं आणि तो बादशाह ताब्यात घेतला भारत जिंकलं म्हणजे काय केलं मराठ्यांच्या ताब्यातला बादशाह ब्रिटिशांनी आपल्या ताब्यात घेतला सांगितलं की भारत जिंकला ब्रिटिशांनी ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मराठीचीच नक्कल केली ज्याच्या हातात दिल्ली म्हणजे दिल्लीचा बादशाह त्याच्या हातात भारताच्या राजकारणाची किल्ली सत्तेची किल्ली असं म्हटलं जातं तेव्हा तर ती मराठ्यांची हातची किल्ली इंग्रजांनी घेतली आणि तसंच केलं सगळं बाकी काही केलं नाही त्यांनी त्याच पद्धतीने कितीतरी वर्ष म्हणजे 1857 बंड होईपर्यंत मराठ्यांच्याच पद्धतीने ब्रिटिश राज्य करत होते बादशाच्याच नावाने फरमान काढायचे बादशाचंच नाणं चालू ठेवलं होतं ते काही पूर्ण रक्तबद्दल केलेलं नाही म्हणजे समजा याला कदाचित काही ब्रिटिशमध्ये आले नसते तर काही दिवसांनी या गोष्टी कदाचित मराठ्यांनी केल्या असत्या मराठ्यांनी तेवढी हानगुल नसती हा भाग वेगळा पण तरी देखील ती शक्यता होती राजकारणामध्ये काही गोष्टी होतात कराव्या लागतात तर म्हणून बादशाह म्हणजे भारत घेतला तो ब्रिटिशांनी मराठ्यांच्याकडून घेतला म्हणून कुणी घ्यायचा परत तो त्यांच्याकडनं ब्रिटिशांच्याकडनं अहो मला आश्चर्य वाटेल बादशाह होता नाही दिल्लीचा आता तो बादशाह मराठा आणि धर्माणी मुसलमान त्यामुळं एक तर राजा आणि त्यात परत इस्लामी असल्यामुळं त्याला किती बायका करायच्या काय करायचं त्याला त्याच्यावरती किंवा त्याच्या मुलांच्यावरती अशी बंधनं नव्हती सा त्यामुळं जनानखाने मोठे असायचे संपूर्ण लाल किल्ल्यामध्ये स्वतःचे त्याच्या मुलांचे आणि खूप भर पडायचे दरवर्षी प्रजेमध्ये साहजिक आहे तर बादशाला मग न्यायला लागायचं मराठ्यांना माझी शिंद्याला पत्र पाठवायला लागायचं किंवा युरोप पाठवायला लागायचं की आमच्या संख्यांचा वाढ करा तर बादशाला मेंटेनन्स किती द्यायचा दरवर्षी हे माझी ठरवलं अशी होती तेव्हाची अवस्था तर अशा पद्धतीने मराठे सर्व हिंदुस्थानवर त्यांनी आपलं श्रेष्ठत्व सिद्ध केलं होतं आणि तेच आता परत एकदा उसळी मारतील आणि इंग्रजांना हाकून देतील असा खूप लोकांचा समज होता आणि मराठ्यांनाही आपण तसं करावं असं वाटत होतं ही वस्तुस्थिती म्हणून याच्यात काही आश्चर्य नाही
की ब्रिटिश भारतामध्ये संपूर्ण भारतीय पातळीवरचं पहिलं नेतृत्व कोणाचं झालं निर्माण तर ते मराठी माणसाचं झालं ते मग लोकमान टिळक लोकमान्य टिळकांच्या अगोदर भारतात कुणीही भारतीय पातळीवरचा नेता नव्हता हा मुद्दा समजून घेतला पाहिजे आपण लोकनेता त्याला म्हणू आणि ज्याचा संपूर्ण भारतावरती कुठे भारताचा असा एकही कोपरा किंवा एकही प्रांत नाही की जिथे त्याची आग्रही नाही अशी परिस्थिती कधी आली ते टिळक असताना आली टिळक हे पहिले नेते आहेत भारतीय कीर्तीचे म्हणून टिळक आले टिळकांचं नेतृत्व भारतीय पातळीवरती केलं लोकांनी मान्य केलं आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्याचं पहिलं नेतृत्व हे टिळकांनी हे मला सांगायचं होतं आणि साहजिकपणे महाराष्ट्रातल्या लोकांचा आणि इतरही लोकांचा असा समज झाला की हे स्वाभाविक नेतृत्व स्वातंत्र्य लढ्याचं महाराष्ट्रात आहे पण टिळकांच्या मृत्यूनंतर सगळी समीकरणं बदलली याचं कारण असं की महात्मा गांधी हे अचानकपणे अनपेक्षितपणे पुढे आले त्यांना कुणी असं जमेत धरलं नव्हतं